पंचलांना कंठस्नान घातले. अवघ्या 24 तास उलटले नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर. आमचे जे पोलीस आहेत ते अत्यंत धोका पत्करून अत्यंत वीरतेनं या ठिकाणी या सगळ्या माओवाद्यांना त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं हे मनोबल वाढलं पाहिजे आणि त्यासोबत आमचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे. या हेतूनं खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो. सामान्य नागरिकांची व्यथा उपमुख्यमंत्री ऐकून घेत आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे. शेती असेल किंवा इतर त्यांच्यापर्यंत काय काय योजना पोहोचतात हा संवाद साधत आहेत. देशातील माओवादाच्या विरुद्ध लढणारा एक प्राईम फोर्स म्हणून आज C60 कडे पाहिलं जातं. खूप मेहनत आहे, अनेकांचं बलिदान देखील आहे.